सुजात आंबेडकरांनी अलीकडे दोन ब्लंट स्टेटमेंट केले एकदम आणि एकदम राजकीय प्रभावामध्ये आलेले राजकारणाचे एकदम, तर त्यांना काही पक्षात जबाबदारी देणार आहात का तुम्ही? असं वाटलं होतं की आता ते पूर्ण वेळ राजकारणात काम करतील म्हणून राईट पुन्हा असताना त्याचं शिक्षण एम एस सी पूर्ण केलेलं आहे, उच्च शिक्षणासाठी जाईल. पत्रकार मित्र तुमच्यासाठी तिथे ओळखीचे आहे, त्यांनी विचारलं आणि त्यांनी उत्तरं दिलं. आता तुम्ही त्याला सुजात आंबेडकर जे मागच्या दोन तीन दिवसात त्यांनी जी भूमिका घेतली, ते बोलले तुमच्याशी काही चर्चा झाली होती काही आत नाही? मी दौड्यावरती, माझी चर्चा नाही. आता खऱ्या अर्थानं म्हणजे सुजात आंबेडकर सक्रिय राजकारणात आले असं मानायचं का? मग काय म्हणायला वाटतं, ते जातील ते शिक्षण बाळासाहेब म्हणून प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही बाळासाहेब, भविष्यात काही जबाबदारी देणार का तुम्ही त्यांना? त्याचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय त्यांनी यायचं नाही हे मी त्यांना सांगितलं. राज ठाकरे यांनी तो भोंग्यांचा विषय, भोंग्यांचा इश्यू राज ठाकरेंनी पुन्हा उपस्थित केला. 3 मे पर्यंत अल्टिमेटम वगैरेची भाषा त्यांनी वापरली आहे, त्याच्याबद्दल आपलं मत? मशिदीवरील भोंगे हनुमान चालीसा ज्याला कोणाला वाचन करायचं आहे गायचं आहे त्याला पूर्ण अधिकार, त्याच्यामुळे तो अधिकार त्याचा कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. पण जी भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली आहे की मशिदी समोर आम्ही भोंगे वाजू आणि तिथून हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करू, ही भूमिका म्हणजे दंगल घडवणारी भूमिका असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. जिथे जिथे मंदिरं आहेत त्या मंदिरावरती भोंगे लावले आणि हे हनुमान चाळीसाचं पठन केलं तर कोणाला ऑब्जेक्शन नाही. पण हनुमान चाळीसा याचं पठन करताना दंगली कशा होतील याचा जो चाललेला आहे तो गैर आहे आणि कायदेशीर नाही. बाळासाहेब एकीकडे राज ठाकरे इतके मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनी योग्य वेळ न पाहता ताबडतोब ॲक्शन घेतली पाहिजे. IPC 153 खाली कारवाई त्या ठिकाणी होऊ शकते, IPC खाली कारवाई होऊ शकते आणि ती कारवाई त्यांनी सुरुवात करावी. इंडियन जो राज ठाकरेंवर कारवाई करायला सरकार जाणीवपूर्वक उशीर करत असं तुम्हाला वाटतं? जाणीवपूर्वक उशीर करत, दंगल घडवणं किंवा दंगल सुदृढ परिस्थिती निर्माण करणं हा कोणालाही अधिकार नाही. धार्मिक प्रचार करण्याचा अधिकार आहे का? पूर्णपणे आहे. पण धार्मिक प्रचारातून दंगल सुदृढ परिस्थिती करणं हा अधिकार नाही. राज ठाकरेंना अटक व्हावी आणि त्यातून राजकीय पॉलिटिकल गेन मिळावा यासाठी सर्व खटाटोप चालत होता. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की कोणाला पॉलिटिकल गेन घ्यायचा आहे की कोणाला पॉलिटिकल गेन घ्यायचा नाही, याच्यापेक्षा सामाजिक सलोखा आणि शांतता ही राहिली पाहिजे की न राहिली पाहिजे हे सत्ताधाऱ्याने बघणं महत्त्वाचं आहे. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही, 5 वर्षासाठी त्याला लोकांनी निवडून दिलेला आहे. तेव्हा ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या संविधानाची त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि विधानसभा विधान परिषदेने जे कायदे मंजूर केले त्याची अंमल करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे ती त्यांनी पार पाडावी एवढी फक्त अपेक्षा.